नमस्कार, कसे आहात सगळे? लाज रविवार आहे, चल चला म्हणलं आज काहीतरी करू. तर म्हणलं आज पाणीपुरीच करू म्हणून आज तुम्हाला सगळ्याला काहीतरी वेगळं पाहायला भेटणार आहे. मग आम्ही आज करणार आहे पाणीपुरी. आईने काय केलं तर घरी करायचा प्रयत्न केला पण आम्हाला काहीतरी जमली नाही. मग सोनाच्या पप्पाने आम्हाला काही पुरी आणून दिल्या, मग आम्ही त्या केल्या. आता पुढं बघा आम्ही कशा केल्या काय केल्या. सगळ्या सोनं जायला तुझ्या मामा आत्याच्या घरी जायला होती, तिकडे ती पहिले तुझ्या आत्याच्या घरी. तर म्हणलं आज सगळं चॅनेज करू म्हणलं. ते आली आता घरी आणि तिला मी सांगणार नाहीये की आज काय करणार आहे काय नाही म्हणून. म्हणून तुम्ही बघा आणि हा हा व्हिडिओ तुम्हाला रविवारी पाहायला भेटणार आहे आणि चॅलेंजचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या आणि समजा सोमवारी पाहायला भेटणार आहे. म्हणून असं मागं पुढे होऊ शकतं. म्हणून आता मी तयारी करते करायची आणि तुम्हाला दाखवते कसे काय केले काय नाही. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पुरा बघा आणि बघा आयुष सुद्धा मापेशी आला. सो ए बा सोनल आली. सोनल सांगायचं नाही आपलं काय करणे म्हणा. सोनल सुद्धा आली. काय करायचं काय नाही बेटा, गंमत करणे काही नाही. बघा रुद्र सुद्धा आला माझ्या पशी. हे बघा सोनल नमस्कार केला नाही तुला. नमस्कार 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 नमस्कार. आमच्या व्हिडिओ तुम्हाला कोण कोण दिसणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार नाहीये. कारण की तुम्ही पुढचा हा व्हिडिओ पाहून पुढचा सोमवारचा व्हिडिओ पहा. मी तुम्हाला समजेल काय केलं काय नाही. हे बघा काय केलं. संध्या सुद्धा येईल आमच्याकडे. काय केलं मम्मी? काय नाही बडा, काय नाही केलं. हे बघा काऊन म्हणतो आज सोनलचे दात बघा कसे दिसतात. मग त्यांना म्हणा आमचा व्हिडिओ आमचा व्हिडिओ बघा म्हणा. हे गेलं म्हण ना आमचा संध्याकाळी व्हिडिओ बघा म्हणा. आमचा संध्याकाळी व्हिडिओ बघा. हा आणि सोमवारचा सुद्धा व्हिडिओ बघा म्हणा. आमचा सोमवारचा सुद्धा. बरं सोमवारी बघा तुम्ही काय काय होतं काय काय नाही व्हिडिओ मध्ये. तुम्हाला समजेल काय होईल काय नाही सगळ्या पहा. आज सोनलचे सोनलबी कशी करते ते बी बघा. नाही बेटा पाणीपुरी काही करू नाही आपल्याला. चला तोपर्यंत इतकाच व्हिडिओ होता. पुढचा व्हिडिओ बघा कसा काय काय नाही. मग चला पुढचा व्हिडिओ चालू करते मी आता. पुढचा व्हिडिओ बघा आमचा कसा काय वाटला कसं काय नाही. आम्हाला नक्की लाईक. चला मग आपण कोठून घ्यायच्यावरती गॅस चालू करते मग मी आता. आणि त्यात आपण दोन तवे पाणी टाकून घेऊ. आणि आपलं हे आलू चार आलू हे आपले हे जे टाकणं आहे आपलं पाणीपुरी करणं आहे. मग चला आता पुढचं काय काय करायचं काय काय दाखवते तुम्हाला मी. आणि पाणीसाठी मी मिरच्या आणि हे काढून घेते आणि मग मिक्सरमध्ये काढून घेऊ आपण. आम्ही मसालासुद्धा आणले. चला मग आता गॅस चालू करते मी. एक पाणी टाकलं एक तांबे मी अजून एक तांबे पाणी आणते. अजून एक पाणी टाकते. आता चला आता आपण व्हिडिओ चालू करू आता आपला. आपण हे चार आलू घेतले हे ते चार आलू याच्यात टाकते मी आणि आपला व्हिडिओ पुढचा चालू करते. तर सामान सामान काढते पुढचं काय कसं काय तुम्हाला दाखवते तुम्ही बघा. आता गॅस चालू केला मी आता मी तेल टाकू देते कॅटलीमध्ये. कॅटलीतलं तेल कढईत टाकते. आणि आम्ही ना की ते पुऱ्या केलते की त्या पुऱ्या आम्ही ना तर कणकीच्या कणी कांदे रवा घेतला होता पण ते आम्हाला काही जमलं नाही. मग आम्ही ह्या इकडूच आणले. या पावशावर अर्धा किलो याच्यावरती भेटतं. आम्ही पावशावरच आणल्या. किती आणल्या हे तुम्हाला सांगत नाही आम्ही. हे बा मस्त पाण्याचा पाहू आता फुकता की नाही फुगत. आम्हाला उजिला होणे दुकानात भेटतात तुम्ही जाऊन बघा मस्त भेटता म्हणे. तर बघा त्याला करून पाहू म्हणलं आता हे बी. आता कढईत तेल गरम झालं की मी टाकते मग तुम्हाला पुढचं काय काय करायचं काय सांगतो तुम्हाला मी. कढी वरील आपले आलू होत आहे आता मी टाकते याच्यात. हे एक एकच काढते जास्त काढत नाही कारण तुम्ही फुगलेही पाहिजे चांगले. एक काढला आम्ही जसा म्हणलं एक काढून बघू आपण. लाल लाल होती मस्त पा. एक एक टाकलं जास्त टाकणे लावले मी ना. बघा कसे मस्त फुगले. आमच्या घरी गेल्या असे जमलेच नाही काय करा चिपून जातात. हा फुगतच नाही म्हणलं तर आता इकतच आणू. आम्हाला सोनलले खूप आवडतात. सोनलले चांगले सगळ्याला आवडतात म्हणलं चला करू आज आपण. बघा कसे मस्त फुगा लागले आता. हे एक एक बनवून टाकते पटपट. आणि सहसा आमच्या खेड कसं खेड्यागावात की वस्तू कोणची भेटत नाही. शहरात कसं काही भेटून जातं पण खेड्यात भेटत नाही ना. म्हणून फोल होता नाही ते सण. आता आपण सगळे तळून घेऊ आणि मग यांना बघा कसे वहिले. एवढे काढले आणि पा कसे मस्त फुगा लागले. कणकीचे आम्हाला जमलेच नाही म्हणलं जाऊ दे आता. एक वाटी कणी घेतली होती आम्ही ना आणि एक वाटी रवा घेतला होता. ते काही जमलं नाही आम्हाला साठ्या मेन माईन म्हणलं आयतेच आणा आयतेच करू. पुरीचा वांदा चालू होता अकरा 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 म्हणलं चला आता पाहू आता कसे काय होता कसे नाही. पाणी करतो आता तयार मी. हे बघा मस्त फुगले आपले मस्त व्हायलेले मस्त फुगा लागले. हे बघा कसे मस्त गोले. घरी असे जमत नाही काय करा. आलू बी झाले आपले आता. आता मी पुरे काढून घेते
मग तुम्हाला दाखवते बघा शिकू गेले बा. बारीक गॅसवर चालू आहे, जास्त मोठा गॅस केल्याने तुमचे जळून जाता. पाकशी फुकता. आमच्या घरी लेकराला अर्धा तरी जाण्याला गेले की मामा इकडेच आणतो घरी काही करता नाही ते तिकडचं दुकान तोडून आणतो. चला आता आज घरी सुद्धा करू आपण. मस्त फुकता, मस्त बारीक गॅसवर केले की मस्त फुकता, एकदम लाल काय हुद्या नेहमी. आणि तुम्ही म्हणसान आहे बघा कसा लगेच. हे बघा, हे बघा कसा चुरावते बघा, किती नरम आहे. हे दुसरे काढून घेते पटकन दिशी. आम्ही पुढं तुम्हाला दाखवते काय करायचं काय नाही, कसं काय पाणी घेणे सगळं झाले. आपलं एवढं तयार पा. हे एवढं आता हे पाणी करते. आणि आता तुम्ही म्हणसा की नसते मिरच्या असं हे घेतलं, अद्रक काय टाकतो थोडीशी मिरच्यामध्ये काढते. आणि मीठ आणि आम्ही मसाला सुद्धा घेतला पाणीपुरीचा स्पेशल. एका लिटर मीठ टाका सांगितलं ते नाही टाकते. पुढे मिक्सरमध्ये काढल्यावर तुम्हाला दाखवते कसं काय केलं काय केलं. तर बघा गॅस झालं आपलं पाणी तयार. थोडंसं पाणी टाकून काढून घेतलं मी ना. आता त्यात अजून एक लिटर पाणी त्यामध्ये मसाला हे टाकेन, मीठ टाकेन आणि मग कालत येईन, मग तुम्हाला दाखवते कसं काय झालं. आणि हां ते त्यावर तुम्हाला गाळून घेणं पडेन ना. एवढं पाणी आहे, एक लिटर पाणी आहे. हा एवढा मसाला येतो बघा, म्हणे की एक लिटर एका लिटरमध्ये एवढा मसाला भरपूर होतो म्हणे. तर एवढा मसाला टाकते मी आणि पाणी करून टाकते आणि गाळून घेते. मीठ सुद्धा टाकायचंय. पाणी तयार करते मग तुम्हाला दाखवते पाणी केल्यावरती. बघा हे असं पाणी झालं आपलं मैत्र मैत्र. आता मी चायनीने गाळून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते कसं काय गाळलं काय गाळलं. हे बघा असं झालं मस्त पाणी आपलं. आणि तुम्ही म्हणता असं काहून दिसाली मी गायलं आणि वरून सांभाळ टाकलाय बा. मस्त झालं, वाज बी मस्त यायला लागला. आता आलूचं करते आता बाकीचं, आलू आणि कांदा चिरून. आणि त्यात मीठ सुद्धा टाकलं मी ना चवीप्रमाणे. तुम्ही मीठ टाकू शकता, मसाला आणला तर मीठ टाकू शकता. सर आता मी दाखवते पुढचं. बघा एवढं झालं आणि एवढं चालू. हे बघा एवढे झाले पाणी पुरे आणि हे एवढं हे पाणी आणि हे आलू आणि कांदा. आता हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला भेटेल आणि चॅलेंजचा व्हिडिओ तुम्हाला परदेशी पाहायला भेटेल. चला मग एवढं सुद्धा आता सगळ्या पुरले मी खायला देते. आणि आमच्यासोबत आहे पूजा. पूजा तू खेशीन का? आणि तुला गंध कावणी लावला व टिकलीच लावली का? गंध लावते बेटा. सोनी कुठे गेली? आता घरी झाली का? चल मग आता जय महाराष्ट्र कर बरं. जय महाराष्ट्र. चला मग. हे बघा आपले फुगे झाले तयार, पाणी सुद्धा तयार व्हायले आणि कांदा आणि आलू. आणि बघा कसं का हाय. आणि आज आम्ही करणार आहे चॅलेंज पाणीपुरी चॅलेंज. सोनल यायली, सोनल बाहेर जायले. आणि तुम्हाला खोटा टाकी ते बघा चुरा चुरा केला रे बाप्पा रुद्रन. रुद्र सुद्धा दहावीवरतीचे सगळा भुगा करून टाकला रुद्रानं. एवढे झाले आता हे आम्ही निकत आणले ते. तुम्हाला सुद्धा माहित असेल की पावशेरावरती अर्ध्या किलोवरती भेटतंय हे सगळेजण. आता लेकराला वर बोलते मी. चला मग आता करतो पाणीपुरी चॅलेंज. आणि रुद्र त्याच्या बहिणी घेले. आणि आयुष पाहिला माझ्याकडे. आयुष तुला आवडती पाणीपुरी? लय आवडती. आपल्या घरी करत जाऊ आपण. आता हा तिकडे जाऊन खात नको जाऊ, गंदी असते तिकडली. आता आपण करत जाऊ घरी. या तू खात जाशील ना? हा का दुकानातले खाल्ल की एकदार. चला मग आता व्हिडिओ आडलोकच होता. आणि पूजाने त्या व्हिडिओ चालू व्हिडिओत पूजा ना जय महाराष्ट्र करून टाकत. चला आता हे झालं आता तयार पाणीपुरी. हा सोनी आत्याच्या घरी जायले. पूजा गेली तिला बोलवायले. तिला सरप्राईज दिला आम्ही ना. पा म्हणलं आम्ही काय केलं तिला माहितीच नाही. आम्ही पाणीपुरी वगैरे ती सोडून गेलीच नसती नसती. म्हटलं चला आता पाणीपुरीच करू. आज आज रविवार बी आहे म्हटलं चला पाणीपुरी करू. चला व्हिडिओ आडलोकच होता. आणि रुद्र कसा बॉल सोबत खेळायला बघा. चला मग व्हिडिओ आडलोकच होता.